अमरावती शहरात सिंधी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. समाजाला इलेक्शन कार्डसह अन्य सर्व कार्डाचा लाभ मिळाला आहे, मात्र स्थानिक रहिवासी म्हणून सिंधी समाजाला पीआर कार्ड अद्यापही मिळालेलं नाही. प्रशासनासोबत कित्येक वेळा बैठका, निवेदन, आंदोलने करण्यात आले, परंतु आजवर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या सिंधी समाजातील युवक आशिष लुल्ला यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची वेशभूषा करून आमरण उपोषण सुरू केलंय. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिला. हा जे वेशभूषा मी घातली आहे हा स्मरण आहे महात्मा गांधीचं. आज आझादीचे 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आपल्याला आपल्या मागण्यासाठी जर उपोषणाला बसणार म्हणे हा निर्णय घ्यावा लागतो तर कोण आपल्या म्हणजे लक्षात येणार? एक महात्मा गांधी, दुसरा शहीद भगतसिंग. 7 दिवसासाठी मी महात्मा गांधीची वेशभूषा म्हणून त्यांचे विचार ग्रहण करणार. 7 दिवसाचा आज जर आपले सिंधी समाजाचे पीआर कार्ड वाटपाचे त्वरित निर्णय, त्वरित वाटप नाही झाला तर 8व्या दिवशी मला शहीद क्रांतिवीर शहीद भगतसिंगाला नमन करून, याद करून मला तो मोठा कदम घ्यावा लागेल. तो आहे माझ्या आत्मदहाचा. आणि या निर्णयावर मी खूप ठाम आहो, म्हणजे ठाम म्हणजे ठाम. कुठल्याही राजकीय दबावाखाली मी झुकणार नाही, मागे जाणार नाही. सर्व मोठा समाज, माझा सिंधी समाज आणि दुसरा वंचित समाज, सगळा वंचित गट या माझ्या उपोषणाला, माझ्या आंदोलनाला माझ्या सोबत आहे. त्यांचा मी धन्यवाद करतो. सगळं पत्रकार मंडळीचा मी धन्यवाद करतो. पूर्ण अमरावती शहरांचा मी धन्यवाद करतो. जय हिंद, वंदे मातरम, जय भीम, बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय. बहुजन आघाडीचा मी आभार व्यक्त करतो की त्यांचा हा जे पाठिंबा आहे आपल्या समाजाला खूप मोठं न्याय देईल आणि त्यांची ताकद आमच्या समाजाला या न्यायासाठी खूप मोठा म्हणजे ताकदी दुप्पट होईल असं मी मानतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.